हेलिकॉप्टर बॅग तपासणीवरून पंकजा मुंडेंची टोलेबाजी. हेलिकॉप्टरची आणि बॅगेची करण्यात आलेल्या तपासणीवरून पंकजाताई मुंडे यांनी मिश्किल टोलेबाजी केली आहे. माझी बॅग तपासली पण मी त्यांना म्हटलं बॅगेत काहीही तरी टाका. अशा शब्दात बॅग तपासणीवरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेची पंकजा मुंडे यांनी खिल्ली उडवली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे विजयी होतील. धनुभाऊंची आणि भाजपची ताकद तिथे मोठी आहे, त्यामुळे धनुभाऊंचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ही महाराष्ट्राची स्टार प्रचारक आहे. गेले 15 वर्ष मी राजकारणात काम करत आहे. 25 दिवस झाले पण मी फिरती आहे. 25 सभा मतदारसंघात वेगवेगळ्या माझ्या झाल्या. मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही, म्हणजे नाही. कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. मी बोलले का कुठे काही? आता त्यांनी प्रत्येकाने काय केलं त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही. आणि माझा मुद्दा विकासाचा आहे, त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उगीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे. परळीमध्ये पहिल्यांदाच कमल नाही आहे, काय वाटतं आपल्याला? बीडच्या परळीमध्ये पहिल्यांदाच कमळ नाही आहे. त्याचं नक्कीच कार्यकर्त्यांना शल्य वाटत होतं, पण आता आम्ही पूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत घातलेली आहे. जनसंघापासून मुंडे साहेबांनी तो मतदारसंघ सांभाळलेला आहे आणि त्या ठिकाणी जे कमळ फुलवलं होतं ते खूप अडचणीत फुलवलं होतं. त्यामुळे मी नक्कीच मला वाटतं की तिथल्या लोकांना थोडंसं वाटणार त्याची म्हणजे वाईट वाटणार, मला वाटणार, पण आम्ही असं ठरवलंय की डोळे बंद करायचे, कमळ इमॅजिन करायचं, घडायला पाहिजे. पण अडचणीत येणार नाही असं वाटतं आपल्याला? कोण त्या ठिकाणी परळीमध्ये? नाही आम्ही कमळ नसल्यामुळे कमळाचे मतं कधीच कुठे जात नसतात. मी विजय पूर्ण धनंजय मुंडेंच्या पाठीशी खेचून आम्ही आणून त्यांचे स्वतःचीही ताकद आहे आणि आमची ताकद अशी डबल ताकद. काय माझी बॅग तपासली त्यांनी आणि मी म्हंटल की ह्याच्यात काही टाका.